मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या मागणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनावरील पाट्या मराठीतून असाव्या असे निर्देश दिले होते. तरीही काही दुकानावर अजूनही मराठी पाट्या लागल्या नाही म्हणून नागपूर मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुकर म्हणाले, नागपूर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी करू. जर असे झाले नाही तर मग मनसे शांत बसणार नाही. मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेन आणि मग त्या दुकानावर एकही कार शिल्लक राहणार नाही असा इशारा मनसेनी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील सर्व दुकानावर मराठी भाषेतून पाटी लावावी अशी मागणी करीत आहे. राज्यातील दुकानावरील पाट्या मराठीतून असाव्यात. मनसेकडून अनेकदा आंदोलनही केल्या गेलं. मराठी पाट्याचं प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनावरील पाट्या मराठीतून असाव्या असे निर्देश दिले होते. 25 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती व आता त्यांची मुदत संपली असून मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुकर म्हणाले की आम्ही नागपूर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करू. जर असे झाले नाही तर मनसे शांत बसणार नाही. मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि मग त्या दुकानावर एकही कार शिल्लक राहणार नाही असे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुकर यांनी व्यक्त केले. न्यायालयाने ही बाब अतिशय मोठ्या प्रकारपणे घेतली आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्देशसुद्धा दिलेत की महाराष्ट्रात प्रत्येक आस्थापनावर मराठी पाटी अनिवार्य आहे आणि त्यांनी 2 महिन्याचा कालावधीसुद्धा दिलेला होता. तो कालावधी पूर्ण झालेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मुळात मागणी होती आणि ती मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेही अधोरेखित झाली. मात्र अद्यापही काही लोक महाराष्ट्रात येऊन पैसा कमवत आहेत, इथले धंदे करतायत, इथे आस्थापना टाकून धनधान्य होत आहेत. मात्र त्यांना मराठी पाटी लावायला लाज वाटते आणि मराठी पाटीच्या त्यांच्या मनात द्वेष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या भाषेला वारंवार त्यांनी मराठीत करा असे निवेदन अनेक अधिकाऱ्यांना दिलेत आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेत. आता त्या आदेशाची अगर अंमलबजावणी शासन प्रशासन करत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्तरावर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना येत्या मंगळवारी निवेदन देईल आणि सांगेल की बा या मराठी पाट्या व्हायला पाहिजे. आम्ही आमच्याकडून 7 दिवसाचा वेळ माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देऊ. तसं झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या एकही काच राहू देणार नाही अशी मी ग्वाही देतो.